दक्षिण सोलापूर कुंभारी परिसरात नवीन बिडी घरकुल क विभागात अमन चौक ते 85 पॉइंट रिक्षा स्टॉप पर्यंत सध्या रोडची परिस्थिती वाईट आहे. पूर्ण रोड खड्डेमय झाला आहे. रोडवर खड्डे आहेत की खड्ड्यात रोड असे चित्र या ठिकाणी निर्माण झाले आहे. या परिसरात गरीब कामगार वर्ग मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहे. रस्त्यावर खड्डे असल्यामुळे अनेक वेळा अपघात होण्याची शक्यता आहे. गाडी समोरून आली की दुसऱ्या गाडीला तिथेच उभे राहावे लागते, कारण खड्डे एवढे झाले आहेत की कोणताही बाईक, टू व्हीलर, थ्री व्हीलरला त्या रोडवर जाताना खूप मोठी समस्या होत आहे. त्या ठिकाणी तात्काळ डांबरी रोड करा म्हणून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सादिक शेख, प्रदेश संघटक श्रीकांत कोळी, प्रदेश संपर्क प्रमुख महबूब कादरी, राज्याध्यक्ष प्रवीण चांदेकर, जिल्हाध्यक्ष अकबर शेख, शहर उपाध्यक्ष अजहर विजापुरे, शहर उपाध्यक्ष, शहर समन्वयक सलीम मुजावर, नागनाथ गणपा, इरफान मुजावर, मीर मोहम्मद खान, हलीमा खान, सलीम शेख व अन्य मान्यवर उपस्थित होते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.